व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। साई समाधी मंदिरात समाधी लगत असलेल्या तळघरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याने या प्रकाराने साई संस्थांची चिंता वाढली होती। मंदिराच्या जमिनी खालील भागात उत्तर बाजूस दोन तळघरे असून यात साईंच्या दैनंदिन वापरात येणारी आभूषणे तसेच पूजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात, त्यामुळे पाझरत असलेल्या पाण्यामुळे चिंता व्यक्त होत होती। हा पाण्याचा पाझर थांबविण्यासाठी संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी प्रयत्नशील होते। यावर आता ही पाण्याची गळती 75% बंद झाली असून यानंतर याबाबत तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन 100% पाण्याची गळती थांबण्यात येणार असल्याचे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले आहे। साईबाबा मुख्य मंदिरामध्ये साईबाबाचे समाधी असून समाधीच्या उत्तरेला तळघर आहे, त्या तळघरामध्ये पाण्याचे पाझर होत आहे। त्या पाण्याचा पाझर थांबवण्यासाठी ग्राउंडिंगद्वारे सिमेंट तसेच केमिकलचा वापर करून ही गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। जवळपास 75% पाण्याचा पाझर हा कमी झाला असून लवकरच सर्व गळती बंद होईल। तसेच यापुढे गळती होऊ नये म्हणून मालमी औरंगाबाद तसेच इतर टेक्निकल एक्सपर्ट यांची मदत घेऊन ही पूर्णपणे गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल।